हाय फ्रेंड्स, मी रोहन भगवान कासारी, कासारी किचन अँड ट्रॅव्हल्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज सुट्टीचा दिवस आहे तर घरीत बसण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. त्या हिशोबाने आम्ही गाववरला गेलो होतो. त्या गाववरनं आम्ही हे कोणी नैसर्गिक जी लाल माती आहे ती आम्ही घेऊन आलो झाडांसाठी. त्याच्यामध्ये शेणखत आहे, माती लाल माती आहे आणि काही नॅचरल असं मिश्रण आहे मातीचं, ते तुम्ही पाहू शकता. तर ते आज आम्ही सुट्टीच्या दिवसाच्या निमित्ताने हे झाडं जी आम्ही इथे लावलेली आहेत आमच्या घरात, ती बा पाहू शकतो तुम्ही इकडे. ती शायद झाडं आहेत ॲप्रॉक्स. तर ती झाडांना आम्ही माती म्हणून आज हे सगळं उपक्रम करणार आहे, माती लावणार आहे. काही नवीन झाडं आणलेली आम्ही ती लावणार आहोत. काही दोन दोन झाडं एका कुंडीत लावलीत ती आम्ही आज मोकळी करणार आहोत. तर ती कशी करणार आहोत ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. तर कुठे जाऊ नका, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, प्रत्येकाने एक तरी झाड लावावं. थँक्यू. हे कोणतं झाड आहे? हे खजूरचं झाड आहे. हे खजूरचं आहे आणि हे छोटी सफेद फुलं असतात ना, त्याचं झाड आहे. तर हे खजूरचं जे झाड आहे ते आम्ही खूप आधी लावलेलं. ऍक्च्युली आम्हाला माहिती बी टाकलेलं, आपण खजूर खाल्लेले बी टाकलेले. अरे नकळत एवढं झाड ते मोठं झालं, आम्हाला पण काय आयडिया नव्हती झाड वाढलं. मुळे छान आले ते आता. आणि ते कुंडी पण छोटी पडली आम्हाला. ती पहा, या कुंडीत आम्ही लावलेलं. तर आता आम्ही मोठ्या बरणीत लावणार आहोत. बरणी कट केले कासाऱ्यांनी. आणि हे आता अजून थोडं मोठं झालं की आम्हाला, आम्ही परत गावाला जाऊ तेव्हा आम्ही नक्की लावणार पावसाळ्यामध्ये. कसं माहितीये, ही मोठी मोठी झाड असं थोडी जागाच लागतेच. आणि हे कढीपत्त्याचं झाड आम्ही गावावरून मुंबईला आणलेलं आहे. आम्हाला लागेल ना कढीपत्ता जेवणात त्यासाठी वापरण्यासाठी. आता हे छोटस झाड आहे आणि हे आपण करवंदाचं झाड आणलं. करवंद खाली खावाला त्याचं आणि छान जगलं ते झाड. ऍक्च्युली आम्हाला वाटलं नव्हतं जगेल. आणि आता बघूया मोठं किती होत आहे, त्याला करवंद येतात की नाही. करवंद खावे ना आपण 4-5 वर्षांनी अजून झाड मोठं झालं तर. सुरुवातीला आपण हे आता झाड लावून घेऊया. चांगल्या प्रकारे आपण मिक्स केले बघा. हे शेणखत टाकले याच्यामध्ये आणि जे लाल माती ते मिक्स केले. म्हणजे ना आपल्याला जे बाहेरचं जे औषध आहेत ऑर्गॅनिक मिक्स भेसळ, त्याप्रमाणे काय टाकायची गरज नाही. एकदा टाकलं संपलं. फक्त आपल्याला चांगलं नियमित आपल्याला पाणी टाकायचं. तर जे खजूरचं झाड आहे ते आता आपल्याला आणि कोणतंही रोप लावताना त्याची माती सर्व काढून टाकायची आहे. आणि अशी तशीच्या तशीच लावायची नाहीये. कोणतीही माती जी आहे ती भुसभुशीत अशी वेगळी करायची सुट्टी सुट्टी. तर ही जी आपण माती आणली गावावरून, शेण आणि माती मिक्स नॅचरल, यस, काही केमिकल युज केलेलं नाही याच्यामध्ये मिक्स केलेलं. हे शेणखत आहे आणि खूप खूप म्हणजे झाडांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला दुसरं काही केमिकल टाकण्याची गरज नाही. तर हे आपण आज हे खजूरच्या झाडामध्ये टाकणार आहोत. सुरुवातीला माती घालून घेऊया. लगेच आपल्याला झाड ठेवायचं नाही आहे. आणि तुम्ही जी पण कुंडी घ्याल किंवा काही भांडं घ्याल त्याला खालून होल जरूर पाडा. कारण जे आपण पाणी टाकतो ते पाणी जाण्यासाठी पण एक मार्ग हवा असतो. जसं आपल्याला श्वास घ्यायला पाहिजे असतो तसं झाडांना सुद्धा श्वास घ्यायला लागतो. त्याचं जे आपण पाणी टाकतो ते जाण्यासाठी पण थोडासा एक दोन होल काढून ठेवू. ते साईडने टाका आता माती. ही कुंडी खाली झाले, त्याच्यामध्ये आम्ही हे छोटं फुलांचं रोप लावणार आहे. आणि ही आमची ही सदाफुली पहा, खूप छान अशी आलेली आहे पिंक कलरची. खूप सुंदर अशी फुलं दिसतात. अजून माती घाला त्याच्यामध्ये, म्हणजे पाणी घातलं ना आपण तिची माती खाली बसणार आहे. त्यासाठी आपण गावावरून एक गोळी माती घेऊन आलोय स्पेशल गाडी करून. गाडी करून, यस. माती इथे मुंबईमध्ये लवकर भेटत नाही. भेटली तरी त्या मातीमध्ये परत आपल्याला केमिकल्स टाकायला लागतात, औषधं टाकत जातात, गोळ्या टाकत असतात. पण याच्यामध्ये आपल्याला असं काय टाकायची गरज नाही आहे. कारण याच्यामध्ये ऑलरेडी सगळं नॅचरल आहे आणि आयुर्वेदिक आहे. आणि पाऊस नव्हता पडला म्हणून ती सुकी माती भेटली आपल्याला. हा, तर माती पूर्ण ओली झाली असती.
तर आपलं खजूरचं झाड रेडी झालेलं आहे. थोडस पाणी नंतर एका साईडला ठेवा आणि मग टाका, नाही सगळी माती हवा जाण्यासाठी आपल्याला माती थोडी आत दबली पाहिजे ना. थोडी या बाजूने टाका माती, म्हणजे ते मधोमध येईल. ते बसेल, ते आता थोडस पाणी लागलं ना त्याला घट्ट झालं ना मग ते बसेल. आपण तर आपलं झाड रेडी आहे. हे पाणी दाखव, ते पाणी अजून लागेल त्याला, पाणी कमी हो नाही. फक्त आपल्याला बघायचं आधी की पाणी व्यवस्थित खालून झिरत की नाही, कारण जोपर्यंत पाणी बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित बघा, चेक करायचं आहे. पाणी कमी पडलं त्याच्या, करूया आपण नंतर करूया. आपण तोपर्यंत बाकीचे झाडे लावून घेऊया. जसे फुलाचं झाड बाकी आहे, कढीपत्त्याचं झाड बाकी आहे, करवंदाचं झाड आता छोटासा डब्बा आहे त्याच्यामध्ये ठेवलंय. थोडं मोठं झालं की आम्ही डब्बा ह्याचा चेंज करू, म्हणजे त्याला वाढण्यासाठी मदत होईल. तर आपण इथे जे गावावरनं झाड घेऊन आलेलो कढीपत्त्याचं, ते आपण अशा प्रकारे लावलं आहे. दोन्ही माती मिक्स केली त्याच्यामध्ये, लाल माती आणि शेणखत, आणि झाड पण चांगल्या प्रकारे जगलं आहे बघा. ॲक्च्युली आम्ही गावावरनं 5-6 रोपटं आणले, त्याच्यामधली ही एक दोन रोपटं चांगली जगली आणि हे एक तीन रोपटं चांगली जगली. बाकीची थोडंसं पाण्याच्या अभावाने गरमीमुळे नाही जगली, ठीक आहे हरकत नाही, पण ही तीन रोपं चांगल्या प्रकारे वाढतील अशी आम्ही आशा करतो. आता हे जे चायनीज गुलाब आहे छोटंसं, हे आम्ही खूप वर्षापूर्वी घेऊन आलेलो, ते थोडंसं राहिलं आहे चांगल्या प्रकारे, तर ते आम्ही आता या भांड्यामध्ये होल केलं आहे तिकडे, तर ते आम्ही लावणार आहोत. चला मग सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये ही जी माती आणली ती मिक्स करून घेऊया. हे झाले इकडे, ही माती त्याला मिक्स करून घेऊया आपण. हे बघा, हे शेण आहे, सुकलेलं शेण, आणि खूप नॅचरल आहे, झाडांना वाढण्यासाठी याची खूप मदत होते. हे पहा, आणि गावाला ज्या प्रकारे झाडं वाढतात त्याच प्रकारे आपल्याला इकडे वाढवायचे. पाणी तर आपण टाकतोच दररोज, आणि हे आपलं झाड आहे. अजून थोडीशी माती लागेल ना, हे पहा आपलं झाड रेडी आहे. त्याच्यामध्ये आता फुल पॅक माती भरून घेऊया. आणि जेव्हा तुम्ही माती टाकता त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं औषध केमिकल्स टाकण्याची अजिबात गरज नाही. हे बघा, असे आहे आपल्याकडे दोन सदाफुलीची झाडं होती आणि चांगल्या प्रकारे फुलं पण देण्यात होती. तर आपण काय केलं माहिती आहे, त्या दोन सदाफुलीचा आपण झाडांचं कुंडीचं एकच आपण कुंडी केली, तर एका कुंडीमध्ये आपण दोन्ही सदाफुलीची झाडं लावलेली आहे आणि ही आपली एक कुंडी खाली झालेली आहे. तर आपण या कुंडीमध्ये एक दुसरं झाड लावलं आणि ही जी सदाफुलीची आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही माती टाकून दिली थोडीशी, म्हणजे आपलं झाड फिक्स झालं. आता आणि सदाफुल हे असं झाड आहे की त्याला मुळाची अजिबात गरज नसते. जर तुम्ही एक फांदी जरी काढलीत आणि तरी ती तुम्ही एका कुंडीमध्ये किंवा कुठे लावलीत मातीमध्ये, तर त्याचं झाड फुलं झाडांनी फुलं येतात त्यांना आपोआप येतात.
आपण पण असंच लावलेलं ना. हे सर्व आता एकत्र आहे ना, आता झाडं असं बांधूया म्हणजे त्याला वाढायला मदत होईल. हो, आणि आम्ही जेव्हा हे झाड आणलेलं सदाफुलीचं तेव्हा एवढंच होतं, आणि आता पाक किती 2-2.5 फूट झालेलं आहे आणि फुलं पण खूप चांगले येतात. तर अशा प्रकारे आपण हे बघा एवढी झाडं इकडे लावलेली आहेत. आता जस्ट खर्जूचं झाड आहे, चायनीज गुलाब आहे, करवंदा आहे, कडीपत्ता आहे आणि सदाफुलीचं झाड आहे. आणि तुम्ही पाहता पाटी एवढी व्हाल त्यांना पण आपल्याला माती सगळी टाकायची आहे. तर कुठे जाऊ नका, आमचा व्हिडिओ अजून बाकी आहे तर पूर्ण बघा. मी अजून काय काय झाडं लावली, अजून काय काय झाडं लावली आहेत ते तुम्हाला दाखवणार आहेत. छोटस गार्डन आहे. हो, हे छोटस गार्डन आहे, छोटं नाही मोठं गार्डन आहे ऍक्च्युली. मुंबईच्या ठिकाणी एवढी झाडं कोणाकडे नसतात जी आमच्याकडे आहेत, आणि आम्हाला आवड आहे जेवढी आम्हाला आमच्याकडे इकडे झाडं तुम्ही बघताय त्याच्या डबल झाडं आमची गावाला आहेत, ते आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. सध्या आपण ही झाडं बघूया. चला, तर ही ओव्याची झाडं आहेत, खूप आधी लावलेली आहे आम्ही. आणि ह्या एका झाडापासून मी 2 झाडं तयार झालेली होती झाड आहे मला. तर आता आपण 2 झाडं एकाच कुंडीमध्ये लावणार आहोत आणि ह्या 2 कुंड्या आपण फ्री करणार आहोत. आणि ही माती तुम्ही पाहता किती भुसभुशीत आहे, किती छान माती आहे. आणि याचा सुगंध सुद्धा आपण जो ओवा खातो बाजारातून आणून त्याच्यासारखा होत, म्हणजे त्याच्यासारखा सुगंध येतो. आणि याची जी पानं आहेत ती पाहू शकता तुम्ही, त्याची भजी बनवतात. भजी तर खूप छान लागते ओव्याची, बेसनाच्या पिठामध्ये आपण कालवून बनवायची असते, ती खूप छान अशी टेस्ट असते त्याची. आणि हा ओवा खाल्ल्याने पोटाचा जो काही आजार आहे ते पण आपल्याला आराम भेटतो. जर दुखत असेल किंवा गॅस वगैरे वाटत असेल तर ह्या ओव्याची पानं खाल्ल्याने भरपूर आराम मिळतो आपल्याला. आणि हे झाड लावताना याची मुळांची गरज नाही आहे, ही काडी जरी तुम्ही तोडून लावलात अशा पद्धतीने, हे पहा, ही फक्त काडी जरी लावलात ना तरी ह्याला भरपूर अशी पानं येतात ओव्याची. हे पहा, खूप छोटस झाड आहे पण खूप छान आहे, दिसायला पण सुंदर तितकंच आहे. आणि औषधी झाड आहे, 2 झाड आहेत ना बघा, अशी जॉईंट झाली अशा प्रकारे बघा. आणि हे औषधी झाड आहे. हो, तर ओव्याबरोबर आम्ही अजून काही झाडं औषधी लावलेली आहेत, ती पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. सर्दी खोकळ्यामध्ये पण चांगलं असतं ना. हो, सर्दी खोकळा लहान मुलांना सुद्धा ह्याचा पानांचा रस देऊ शकतो, किंवा पानं जरी खाल्लं तरी जास्त चांगलं आहे. आणि जर पानं खात नसले तर त्याचा रस सुद्धा आपण काढून मुलांना, लहान मुलांना देऊ शकतो. हे बघा, आपण 2 कुंड्या आता फ्री केलेल्या आहेत. आणि याचा डब्बा आम्ही मुद्दामच मोठा घेतलेला आहे, कारण की ही झाडं आम्ही पहिलेच सांगितलं की तुम्हाला की हे जी फांदी लावतो आपण तेव्हा आपल्याला मुळाची गरज लागत नाही. जर असं वाटलं हे झाड वाढलंय किंवा वाकडं असं झालेलं आहे तर आपण ही फांदी जी तोडून आहे ती आपण परत बाजूला लावू शकतो. म्हणून आम्ही याच्यासाठी मोठी कुंडी घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं शेणखत टाकणार आहोत. आणि आता पावसाळा सुद्धा चालू लवकरच होणार आहे, त्यामुळे आधीच तयारी केली तर झाडं छान वाढतील. तर आपलं ओव्याचं झाड रेडी आहे. त्याच प्रकारे हे एक आयुर्वेदिक औषधीचं झाड आहे, याचं ॲक्च्युली नाही माहिती ना आम्हाला, पण आम्हाला दिलेलं कोणी तरी
ते आम्ही लावून ना. आणि हे झाड वेळीचं हे शुगर साठी खातात हे. हां शुगर म्हणजे शुगर होते ना, शुगर कंट्रोल होण्यासाठी हे जर पानांचा उपयोग केला जातो. हे बांबूचं शोचं झाड आहे, ह्याची साईज जास्त वाढत नाही, एवढीच असते. पण आपण आणलं तेव्हा भरपूर छोटं होतं. आता मोठं झालंय. हे कसं माहितीये, तुम्ही एक फांदी जर कापून जर लावली ती आपोआप वाढत जाते पुन्हा येते. ते त्याच्यामध्ये माती कमी आहे आता, तर आपण माती भरणार आहोत. जसं माणसाला जेवणाची गरज असते अन्नाची, तसंच झाडांना फुलांना माती आणि पाणी याची गरज असते. तर आपली ही कुंडी पण रेडी आहे. तशाच प्रकारे आपण इकडे ॲलिव्हेराचं झाड, तर ॲलिव्हेरा सगळ्यांना माहिती असेल खूप औषधी आहे. तर आपल्याकडे पण ॲलिव्हेराची दोन ते तीन झाडं आहेत. एक झाड आहे ते मोठं असं वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये मातीची जास्त गरज तर नाही लागत आणि याला पाणी पण जास्त लागत नाही. पण आपण साईडने थोडीशी माती टाकूया जी गावावर नांदायची. आणि बाजूला त्याच्या बांबूचं झाड आहे वाटतं. बांबूचं हा ते नॅचरल येतं. ठीक आहे, तर हे आपलं झाड रेडी. तशाच प्रकारे आपल्याकडे मोगरा हे मोगऱ्याचं झाड आहे. त्याला आताच फुलं येऊन गेली. आताच मोगऱ्याची फुलं येऊन गेली त्याला. आता तुम्हाला दाखवू शकत नाही, पण झाड चांगल्या प्रकारे हे वाढलेलं आहे. हे सुद्धा खूप छोटं झाड होतं आम्ही आणलं तेव्हा. हे आपण 3-4 वर्षापूर्वी घेतलेलं, तेव्हा त्याला खूप फुलं होतं, झाड पण छोटं होतं. आता झाड वाढलेलं आहे आणि फुलं ॲक्च्युली गरमी सीजन चालली आहे. मला वाटतं पावसाळ्यामध्ये चांगली फुलं येतील याच्यावरती. त्याच्यामध्ये माती कमी येते, आता माती टाकून घेऊ आपण. मोगऱ्याचं झाड रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहता की आपण बसल्या बसल्या 10-12 झाडं आपण रेडी केलेली आहेत. आणि हे झाड आहे आपलं, हे कसलं झाड आहे? हे लिंबू येतात छोटे, छोटा लिंबूचं झाड आहे. सध्या झाड थोडंसं सुकलेल्या उन्हामुळे, पण अजूनही जिवंत आहे हे झाड. याला फुलं येतात आधी आणि मग त्याला लिंबू येतात छोटे. आता थोडीशी माती टाकून घेऊया. मातीमध्ये आपलं शेणखत. हे झाड सुद्धा आपलं रेडी झालेलं आहे. अजून अर्धी झाडं आहेत, पण आता कासारे दमले आहे. सुट्टीच्या दिवशी त्यांना मी कामाला लावलंय. थोडासा ब्रेक घेऊया. प्रत्येकाच्या घरात मुंबई असो गाव, एकतर तुळस असावी. तुळशीचे खूप गुणधर्म आहेत खूप सारे. तर आपल्याकडे एक तुळस आहे, छान असं तुळस आहे. आणि कुंडी का तुम्ही त्याच्यामध्ये आपण थोडी माती टाकू. आणि तुळशीच्या बाजून तुम्ही पाहू शकता इकडे गणपतीची मूर्ती आहे. इकडे काय वेगवेगळ्या देवतांची तिथे मूर्ती आहे. लक्ष्मी आहे आणि गणपती आहे, राधा कृष्ण आहे. आपलंही म्हणजे एक छोटीशी गणपतीची मूर्ती आपण आज ठेवणार आहोत. हे आंब्याचं झाड आहे. ॲक्च्युली जेव्हा लॉकडाऊन लागलेलं तेव्हा आम्ही एक पेटी आंबा मागवलेला गेल्या वर्षी, तेव्हा जी बाटा उरलेला तो आम्ही असं सहज एका कुंडीत टाकलेला.
त्या बाट्याचं आज बघा 2 वर्षांमध्ये एवढं मोठं झाड झालेलं आहे, 2.5-3 फुटाचं झाड झालेलं आहे. असे आम्ही 2-3 आंबे गावाला दिले झाड लावायला. आणि हा देवगडचा हापूस आंबा आहे. आणि त्याच्याच बाजूला हे मोगऱ्याचं झाड आहे. एक मोगरा तुम्हाला दाखवला, हा दुसरा मोगरा आहे. आणि ते औषधाचे झाड असल्यामुळे ती आम्ही जरा 1-2 कुंड्यांमध्ये लावलेली आहे. आणि हे सफेद फुलांचं झाड आहे. हे शोचं झाड आहे. ह्याला आता फुल आलेलं नाही आहे. जी निळी फुलं असतात, बेल असतात, त्याचं हे हा बेल आहे. याला छान अशी निळ्या रंगाची फुलं येतात. आणि हे गुलाबाचं झाड, हे चायनीज गुलाब, हे आम्ही गावावरून दिलेलं होतं. मोरे यांनी दिलेलं आपल्याला गावावरून आम्ही तुम्हाला लास्ट एक व्हिडिओ दाखवला ना गावाला कापडे कोल्हापूरचा, की दिलीप मोरे यांच्याकडून आम्हाला जे चायनीज गुलाबचं झाड भेटलं ते मोठं झालेलं आहे. आणि त्यात एक छान प्रकारे बघा माझ्या हाईटला पोहोचलेलं आहे, मस्त मोठं झालेलं आहे. याची फुलं पावसाळ्यामध्ये आता त्याला कटिंग करावी लागेल. आणि हे सफेद फुलाचं झाड हे आम्ही लावलेलं आहे. आणि गजरा खूप छान बनतो याचा, तुम्हाला दाखवतो मी गजरा. हे बघा याचा गजरा बघा. आणि हेच ते मोठं झाड आहे बघा. हे बघा फुलं आले. आणि काळ्या सुद्धा भरपूर आलेले आहे. आता पावसाळा चालू होणार आहे. आणि याचबरोबर हे जास्वंदाचं सुद्धा झाड आहे. याला सुद्धा खूप सुंदर फुलं येतात. यातलं झाड आम्ही गावाला घेऊन लावलेलं आहे. खूप असं मोठं जास्वंद येते. आणि हे एकत्र आहे ना झाड, त्यामुळे ते जरा दिसत नाही आहे, आतमध्ये आहे थोडंसं. त्याचबरोबर दुसरी सुद्धा जास्वंद आहे. ते पहा कळी आलेली आहे ह्याला. आणि नेहमी याला फुलं येतात. ही मोठी कळी आहे. त्याचबरोबर फूल सुद्धा होतं. तुम्हाला वाटतं कुणीतरी काढून घेतलं असेल. आणि हे जास्वंदाचं फूल आलेलं आहे. आणि ह्या ज्या जास्वंदाला मी दाखवलं ते खूप छान असं मोठं येतं. आणि हे नॉर्मल जे जास्वंदाचं फुल आहे ते आहे. आणि भरपूर अशा कळ्या आल्या आहेत. हे पहा. ती गवतीची आहे, म्हणजे दादानं दिलेली. तिला आम्ही बांधून ठेवलंय, कारण की तिचं खोलली तर पूर्ण अशी झगरते, त्यामुळे अशी तिला बांधून ठेवलेली आहे आम्ही. आणि तुम्ही जर चहाचे शौकीन असाल तर गवती चहाची चहा अवश्य प्या, आयुर्वेदिक आहे. त्याचबरोबर हे जांभळाचं झाड, त्याची पण आम्ही बी खाऊन टाकलेली. हे सुद्धा आलंय. हे सुद्धा खूप छान आलंय. आणि हे शोची झाड. आणि ही शोची झाड. हे त्याचबरोबर ही हळदीची पानं, त्याच्यावर आपण पातोली वगैरे बनवतो ना, ती ही पानं आहे. आणि याला फुलं येऊन गेलेत. हे पहा सुकलेत आहे फुलं त्याची. छान असं मस्त झाड आले. ही नवीन फांदी फुटले. तर अशा प्रकारे आमचं छोटस गार्डन आहे. आणि काळ्या पण भरपूर आल्या आहेत. याची फांद्या, या झाडाची फांद्या पण लावून लागले ह्याला. आणि गजरा बघा, नॅचरल आणि खूप छान घरी बनवलेलं आहे. आणि हे आपले झाड. तर आपली ही जी बाकीची झाडं होती मोठी, तर त्यामध्ये आपण माती टाकणार आहोत. जेवढे आता सर्व लाईनी झाडं आहेत तेवढ्यांना आपल्याला माती घालायची आहे आता थोडी थोडी. मग आम्ही अगोदरच गोणी भरून माती आणलेली आहे.
आणि जी माती टाकतो आपण देव पाणी टाकू तर ती माती आपण बसेल खाली. तुम्हाला वाटत असेल की आम्ही अशीच माती टाकतो असं काही नाही आहे. एकदा पाणी टाकलं तर ती माती एकदम खाली दबून जाईल आणि अजून सुद्धा माती लागू शकते त्याच्यामध्ये. हो पण एवढी पण माती आपल्याला फुल नाही करायची की पाणी टाकलं ती सगळी वाहून जाईल म्हणून आपल्याला मोजकीच माती टाकायची आहे त्याच्यावर. आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका. आणि एक इम्पॉर्टंट मेसेज तुमच्यासाठी, प्रत्येकाने एक तरी झाड आपल्या घरी लावावं. जर असं केलं तर आपल्याला पाण्याचा प्रश्न कधीच येणार नाही. झाडं प्रत्येकाने लावावं आणि शुद्ध हवा सुद्धा मिळेल. शुद्ध हवा सुद्धा भेटते. थँक्यू.